बेस्ट डान्सरमध्ये परीक्षक म्हणून तिला आपण नेहमीच बघत आलो आहे, बघतो आहोत आणि इथून पुढेही पाहणार आहोत. तर मी म्हटलं तसं, जिला ऐकण्यासाठी, जिला बघण्यासाठी अधीर मन झाले अशी आपली सगळ्यांची लाडकी अभिनेत्री पूजा सावंत, हिला मी रंगमंचावरती आमंत्रित करते. टाळ्यांच्या गजरात तिचं स्वागत करूया. पूजा, नमस्कार, शुभ सकाळ. मी पूजा सावंत. सगळ्यात अगोदर तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आपला कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी ना, एक छोटीशी माझी पर्सनल गोष्ट तुम्हाला मला शेअर करावीशी वाटते. ते म्हणजे, पुणे हे माझं अत्यंत आवडीचं शहर आहे. म्हणजे सिनेमाच्या शूटसाठी मी इथे येते. माझं तसं ओळखीचं कोणी पुण्यात नाही आहे, पण जेव्हा आमचे शूटिंगचे स्केड्यूल्स असतात तेव्हा एक खूप एक मोठा स्पॅन मिळतो पुण्यात राहायला. आणि मला नेहमीच आवडतं पुण्यात यायला, पुण्यात राहायला, पुण्यामध्ये फिरायला. पण आत्तापर्यंत पुण्यामध्ये संवाद साधायला मला कधीच मिळाला नव्हता. म्हणजे आमचं शूटिंगचं पॅकअप झालं की आम्ही हॉटेलवर यायचो आणि मग थोड्याशा त्या वेळात जेवढं मला पुणे बघता यायचं तेवढं मी बघायचे. पण आज मी तुम्हा सर्वांसोबत संवाद साधणार आहे. आज एक निवांत वेळ मिळाला आहे, छान रविवारची सकाळ आहे, निवांत सकाळ आहे. सो ह्या ऑपॉर्च्युनिटीसाठी मी सचिन बामगुडे यांचे खूप खूप आभार मानते की ही संधीसुद्धा मला दिली की आज मी पुणेकरांशी थेट संवाद साधणार आहे. सो आज ह्या इव्हेंटला येण्यापूर्वी मी इन्व्हिटेशन पाहिलं आजच्या या आपल्या कार्यक्रमाचं. त्याच्यावर होतं की आजच्या वक्त्या पूजा सावंत. मुळात हे असं भाषण देणं किंवा स्पीच देणं हे कधीच मी फार केलं नाही आहे. मला असं वाटतं की हा माझा हातखंडा नाही आहे, मला छान असं स्पीच देता येत नाही. मला पूर्ण विश्वास आहे संवाद साधण्यावर. म्हणजे माझे काही पर्सनल एक्सपिरियन्सेस आहेत, तुमच्या मनात जे काही आहे ते मला ऐकायला आवडेल. सो आपण आज हे जे आहे, आपण मी जिथे एक वक्ती म्हणून उभी आहे किंवा मी काहीतरी इन्स्पिरेशनल स्पीच देणार आहे असं काही नसणार आहे. इनफॅक्ट मला तुमच्याकडून तुमचे अनुभव ऐकायचे आहेत आणि माझेही काही पर्सनल अनुभव आहेत SP फायनान्स अकॅडमीच्या ज्या संदर्भातले, ते तुमच्या सर्वांची शेअर करायचे आहेत. सो जेव्हा मला हे कळलं की SP फायनान्स अकॅडमीचं एक खूप मोठं फंक्शन होतं आहे, SP फायनान्स अकॅडमीसोबत मी बरेच आधी जॉईन झाले होते, मी अनेक इंटरव्ह्यूज घेतले आहेत. ओह, दॅट्स ग्रेट, थँक्यू. आवाज येतो आहे माझा? हॅलो हॅलो, हॅलो, आवाज येतो आहे? मला आधी सांगा, तुम्ही सगळे जागे आहात ना? आवाज येत नाही आहे मला. ॲटलिस्ट हात तरी वर करून मला सांगा. क्या बात आहे, तेच म्हटलं, रविवारची सकाळ आहे. आणि एनिवे, सो जेव्हा मला सांगितलं की SP फायनान्स अकॅडमीचं एक खूप मोठं फंक्शन आहे गणेश कला क्रीडा रंगमंचावर, इथे हा खूप प्रतिष्ठित रंगमंच आहे. या रंगमंचावर मी परफॉर्मही केलं आहे आणि ह्याच रंगमंचावर आज मला एक भरपूर वेळ मिळणार आहे सर्वांशी संवाद साधायला. सो आय एम व्हेरी व्हेरी हॅपी. आणि आज ज्या गोष्टीसाठी तुम्ही सगळे जमले आहात, मी इथे आले आहे, ॲक्च्युली त्या गोष्टीशी माझा फार कधीच काही संबंध नव्हता. मी सायन्स स्टुडंट होते, माझा प्रत्येक वेळेस संबंध आला सायन्सशी, आर्टशी, फिल्म्स आहेत. मी सायन्स स्टुडंट असल्यामुळे अनेक झुओलॉजी आणि बायोलॉजीची मी स्टुडंट होते. सो अकाउंट्स किंवा फायनान्स, मी या सगळ्यापासून सतत दूर पळत राहिले. म्हणजे CA जायचं असतं किंवा लोन जर मला हवं असेल तर लोनची प्रोसिजर काय असते, IT रिटर्न्स किंवा इन्शुरन्स, बऱ्याच गोष्टींपासून मी नेहमी दूर पळत गेले. इनफॅक्ट काही महिन्यांपूर्वी, अगदी एक वर्ष झालं असेल, तेव्हा कुठे मला या सगळ्यामध्ये इंटरेस्ट यायला लागला. तोपर्यंत माझी आई आणि माझी बहीण हे सगळं सांभाळायचे, त्यामुळे माझं पूर्ण लक्ष मला फिल्मकडे देता आलं. पण जेव्हा मी सचिन बामगुडे यांना भेटले SP फायनान्स अकॅडमीच्या निमित्तानेच, त्यावेळेस खूप छान गप्पा झाल्या आमच्या आणि त्यांनी अगदी सहजपणे खूप छान छान गोष्टी मला सांगितल्या ज्या खूप महत्त्वाच्या आहेत. तेव्हा मला असं कळलं की ठीक आहे, आपल्याकडे माणसं आहेत काम करणारी, पण नाही, आपण स्वतः लक्ष घातलं पाहिजे या सगळ्या गोष्टींमध्ये, अगदी छोट्या छोट्या गोष्टी, की कसे अकाउंट्स
क्लिअर करायचे असतात, काय बेरीज वजाबाकी, अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. सो तेव्हा मला असं कळलं की नाही, आपल्याला पण प्रत्येक गोष्टीची जाण असली पाहिजे. आणि म्हणून हळूहळू मी इंटरेस्ट घेत गेले ह्या सगळ्यामध्ये. आणि आज ॲक्च्युली मलाच विश्वास बसत नाही आहे की अकाउंटिंग, अकाउंट्स या सगळ्यांवर मी तुमच्याशी गप्पा मारणार आहे. बट जेवढं मला ज्ञान आहे ते आज मी तुमच्यापर्यंत आपण एक छान संवाद साधू. मला सांगा, एक खूपच कॉमन प्रश्न आहे जो आपण मागच्या वर्षी सर्वांनी ऐकला, अगदी साधारण असं उत्तर द्या की 2020 हे वर्ष तुमच्यासाठी कसं गेलं. ह्याच उत्तरात तुमचं उत्तर आहे. ॲक्च्युली बऱ्याच जणांना मी विचारते आत्ता जेव्हा लॉकडाऊन संपलं की 2020 हे वर्ष तुमच्यासाठी नेमकं कसं गेलं. अर्थात ज्या लोकांनी या व्हायरसमुळे आपल्या जवळच्या व्यक्ती गमावल्या त्यांच्यासाठी फारच वाईट गेलं, मान्य आहे. पण तुम्हाला असं नाही का वाटत की 2020 आपल्याला आपल्या जीवनाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन, वेगळा दृष्टिकोन दिला? मला तरी असं पर्सनली वाटतं. म्हणजे आत्तापर्यंत आपण ज्या चौकटीत जगत होतो, कदाचित आपण 9 to 9 नोकरी करत होतो, कदाचित आपण 7 उठून व्यायाम करून मग दिनचर्या सुरू करत होतो, सगळं छान दिवांत चाललेलं, अगदी ज्यांचं काय म्हणतात कमी मानधन आहे, कमी पगार आहे, त्यांचंही सुरळीत चाललेलं, आपण एका चौकटीत अडकलेलो. मध्ये हे जे काही 8 गेले, त्या 8 मला पर्सनली असं प्रकर्षाने जाणवलं की 2020 आपल्याला काय शिकवलं. तर हेल्थ इज वेल्थ. आपण अगदी बालपणापासून शाळेत आपल्याला सांगितले की आरोग्य किती महत्त्वाचं आहे, तुम्ही आरोग्य राहिलं पाहिजे, आरोग्य सगळ्यात मोठं आहे. पण फारसं काही लक्ष आपण दिलं कधीच नव्हतं. अगदीच उदाहरण द्यायचं झालं तर कोणाला शुभेच्छा देताना सुद्धा, म्हणजे समजा दिवाळीच्या शुभेच्छा जर आपण देत असू तर आपण नेहमी म्हणतो की ही दिवाळी तुम्हाला सुखाची, आनंदाची, भरभराटीची आणि आरोग्याची जाओ. त्या शुभेच्छांमध्ये सुद्धा आरोग्य सगळ्यात शेवटी होतं. पण ह्या 2020 आपल्याला दाखवून दिलं की आरोग्य ही तुमची पहिली प्रायोरिटी असायला पाहिजे. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं होतं, कारण आरोग्य असेल तर अनेक गोष्टी आपल्याला करता येतात. आपण जी स्वप्न रंगवतो आहे ना, आपल्याकडे जर आपलं आरोग्य असेल, जर मी माझ्या पायाने चालत असेल, मी जर माझा हात वापरत असेल, माझा विचार जर आरोग्य काय म्हणतात त्याला पॉझिटिव्ह असेल, तर मी माझी स्वप्न पूर्ण करू शकतो. सो 2020 प्रकर्षाने आपल्याला सांगितलं की फिट रहा, आरोग्यी रहा. त्यानंतर सुद्धा जे काही सांगितलं की ह्या व्हायरसपासून वाचण्यासाठी काय काय केलं पाहिजे, हे सगळं जे काही इन्स्ट्रक्शन्स आपल्याला दिले होते ते कोण करणार होतं, ते आपणच करणार होतं, आपणच आपली काळजी घेणार होतं. त्यामुळे दुसरी गोष्ट अशी होती की आरोग्य जरी महत्त्वाचं असलं तरी ते माझ्याच हातात आहे. मी माझं आरोग्य जर सांभाळलं नाही तर पुढे जाऊन मलाच त्रास होणार आहे. ही झाली फर्स्ट प्रायोरिटी जी मला वाटतं 2020 शिकवली. दुसरी प्रायोरिटी जी 2020 प्रकर्षाने आपल्या सर्वांना जाणवली, ती म्हणजे आपला उदरनिर्वाह, सोर्स ऑफ इन्कम, ज्यावर सगळंच डिपेंड आहे असं म्हणते. मला असं वाटतं की आत्तापर्यंत ना कोण किती कमवत आहे ह्याच्यावर फार सांगितलं जायचं की तुमचं व्यक्तिमत्व काय आहे, मग त्या गटवारीत तुम्हाला कुठेतरी मोजलं जायचं की अच्छा तुझं हे इन्कम आहे मग तू इथे, तुझं हे इन्कम आहे तर तू इथे. हे सगळं बाजूला ठेवून फोकस कशावर केला आपण, तर उदरनिर्वाहावर. उदरनिर्वाह अनेक लोकांचा बंद झाला होता का? तर ऑफकोर्स जे काही जगभरात चाललं होतं ते अजून एक कारण, म्हणजेच त्यांचा एकच सोर्स ऑफ इन्कम होतं. फक्त एकाच मार्गातून त्यांच्यासाठी त्यांच्याकडे मानधन येत होतं आणि ते काही कारणामुळे नाही आलं. अनेक जणांच्या नोकऱ्या गेल्या, अनेक जणांचे मोठमोठे व्यवसाय बंद पडले, आमची सिनेमासृष्टीसुद्धा बंद होती अनेक महिने. मीसुद्धा आत्ता एक महिनाभरापूर्वी सिनेमाचं शूट आमचं सुरू झालं. सो उदरनिर्वाह अनेक लोकांचा थांबला होता. त्यामुळे मला असं वाटलं की अगदीच महत्त्वाची प्रायोरिटी आपल्या आयुष्यातली ती म्हणजे उदरनिर्वाह होती. ह्या सगळ्यामध्ये ना स्वावलंबी होणं खूप इम्पॉर्टंट आहे हे मला पर्सनली कळलं आहे. ऑफकोर्स माझ्याबरोबर तुम्ही सर्व सहमत असालच की स्वावलंबन इज एव्हरीथिंग. आता मला सांगा की इथे किती जण अशी आहेत ज्यांचे व्यवसाय बंद पडलेत, आय कॅन सी, आणि किती जणांच्या नोकऱ्या थांबल्या आहेत किंवा गेल्या आहेत.
ही जी वेळ आहे ना, ही आत्ता जी वेळ आहे ती खूप अशी मधल्या स्टेजमधली आहे. म्हणजे कोविड कम्प्लिटली गेला नाही आहे, आत्ता कुठे कोविडचं वॅक्सिन आलं आहे, आत्ता कुठे हळूहळू व्यवसाय सुरू होत आहेत, आमची सिनेमासृष्टीही हळूहळू सुरू होते अनेक. पण मला असं वाटतं की खूप लोकांचे ना प्रश्न आहेत डोक्यात, माझ्याही मनात अनेक प्रश्न होते. मी एक माझं सिम्पल उदाहरण देते तुम्हाला. आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं की श्योरिटी, प्रत्येक गोष्टीत मला श्योरिटी हवी आहे. जर आज मी ही नोकरी करते तर ओके, मला श्योरिटी आहे की एवढे एवढे पैसे माझ्या अकाउंटमध्ये दर महिन्याला येत आहेत. मी कुठलीही प्रॉपर्टी घेतली तर मला श्योरिटी, मला सगळीकडे श्योरिटी पाहिजे. सिम्पल उदाहरण, मी सिनेमासृष्टीत काम करते. आमच्या सिनेमासृष्टीमध्ये मानधन हे कधी कन्फर्म नसतं. कधी सिनेमा आला तर आम्हाला मानधन मिळतं, काम आलं तर मानधन, असंच आहे आमचं. एक फिक्स इन्कम नाही आहे. आणि आपले नातेवाईक असतातच. मला असं वाटतं आपले नातेवाईक हे आपल्याला प्रोत्साहन देण्याऐवजी बऱ्याचदा डिस्करेज करण्यासाठीच असतात. सो एक छोटासा किस्सा झाला. माझी जी कझिन आहे ती एका छान नोकरीवर होती, मस्त तिला पॅकेज होतं. आणि प्रत्येक वेळेस आमची एक काकी आहे, ती प्रत्येक वेळेस फंक्शनमध्ये भेटल्यावर म्हणायची की माझ्या मुलीला एवढं पॅकेज आहे, माझ्या मुलीचं एवढं पॅकेज आहे, एवढे पैसे महिन्याला तिच्या पॅकेजमध्ये तिच्या अकाउंटमध्ये येत आहेत. इनडायरेक्टली मला असा टोमणा होता की पूजाचं नाही आहे ना कन्फर्म पॅकेज काही, पूजाचं काय, म्हणजे सिनेमा काय करते पूजा, शूट करते का. सो प्रत्येक वेळेस ना मला ही गोष्ट जाम खटकायची की हे असं तुम्ही नाही करू शकत. मला वाटतं तुमच्या मुलीपेक्षा कदाचित मी जास्त मेहनत घेते आहे, पण मी स्वावलंबी आहे. मला असं वाटत होतं की माझी बहीण कुठेतरी ना त्या नोकरीवर शुअर आहे, की शी शुअर, आणि त्यामुळे तिने पुढे रिस्क कधी घेतली नाही. झालं असं की या कोविडच्या सिच्युएशनमध्ये माझ्या बहिणीची नोकरी गेली. त्यावेळेस मला असं झालं की मग ही कुठल्या श्युअरिटीवर कंटिन्यू करत होती, तिने रिस्क का नाही घेतली. मला जेव्हा माझं इन्कम शुअर नाही आहे, त्यामुळे मी अजून एक सोर्स ऑफ इन्कम सुरू केलं. माझा एक छोटासा ऑनलाईन बिझनेस आहे, मी आणि माझी बहीण करतो. अगदी छोटा, म्हणजे कदाचित फारच छोटा, म्हणजे त्याचं काही मी कन्फर्म नाही करत इन्कम. पण मी तो सुरू केला का, तर मला असं वाटलं की माझं एक इन्कम नसावं, माझं 2, 3, 4 इन्कम असावे. जर मी 5 दगड रचले आहेत तर 5च्या 5 माझे दगड फेल नाही होणार, इतकं नशीब खराब नाही होणार. एक कुठला तरी दगड चालून जाईल ज्याच्यावर मी भक्कमपणे पाय ठेवू शकते. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या मनात जे इतकी वर्ष आपल्या फॅमिलीने सांगितलं आहे की चल तू नोकरी केलीस ना म्हणजे आता तुझं लाईफ सेट आहे, हे एवढे पैसे तुझ्या महिन्यात अकाउंटला येत आहेत ना, तुझं लाईफ सेट आहे. पण या कोविडमुळे, या ज्या सिच्युएशनमुळे ही श्योरिटीज गेली आहे, अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. हे सगळं पाहिल्यानंतर मला असं वाटतं की कुठल्याही एका गोष्टीवर स्टिक न राहता स्वतः स्वावलंबी बनून अशी काहीतरी सिच्युएशन क्रिएट करायची, त्या सिच्युएशनमध्ये मी डिसिजन्स घेऊ शकते, डिसिजन मेकिंग माझ्या हातात असेल. आणि मला असं वाटतं की कुठलीही गोष्ट करण्यापूर्वी जर डिसिजन मेकिंग माझ्या हातात असेल ना, तर पुढचं सगळं फ्युचरमधले जे काही डिसिजन्स आहेत, ज्या काही प्रोग्रेस होतील, ज्या काही चुका होतील, त्या माझ्यामुळे होतील. बिकॉज आय एम द डिसिजन मेकर, जे इथे लिहिलं आहे की बी युअर ओन बॉस, येस आय विल बी द बॉस ऑफ माय बिझनेस. तेव्हा मला कळलं की नाही, छोटा का होईना एक बिझनेस सुरू करावा. इथे येण्यापूर्वी जसं मी म्हणाले की मला असं भाषण वगैरे देता येत नाही, मी मुंबईतल्या एका मराठी ऑन्टरप्रिनरला जाऊन भेटले आणि त्यांना मी विचारलं की तुम्ही अगदी शून्यापासून सुरुवात केली आहे, बिझनेस केला आहे तुम्ही नोकरी न करता, आणि आज इतका छान मोठा बिझनेस आहे तुमचा, तुम्ही काय टिप द्याल मला. सो ते मला असं म्हणाले, पूजा पहिलं वाक्य, इफ देअर इज अ विल देअर इज अ वे. मनात खूप जर इच्छा असेल की मला हे करायचं आहे ना, कितीही अडथळे आले तरी तुम्ही करून दाखवता. दुसरी गोष्ट त्यांनी मला सांगितली की कॉन्फिडन्स, कुठलीही गोष्ट करताना स्वतःवर विश्वास असणं खूप गरजेचं आहे. मी सुद्धा जेव्हा या सिनेमासृष्टीत आले तेव्हा मी शून्य होते. माझं कधी स्वप्न नव्हतं की मला ॲक्ट्रेस व्हायचं, पण स्वतःवर विश्वास होता. पहिल्यांदा जेव्हा कॅमेरासमोर उभी राहिले तेव्हा ब्लँक झाले होते, आणि ज्या वेळेस डायलॉग घ्यायचा होता तेव्हा मी तो घेतला का तर स्वतःवर विश्वास होता, का तर मला माझं हसं होऊ द्यायचं नव्हतं. त्या दिवसापासून ते आत्तापर्यंतचा प्रवास हा जो काही घडला आहे, ऑफकोर्स तुम्हा सर्वांच्या प्रेमामुळे, पण माझा माझ्यावर विश्वास होता. बिझनेसचं पण तसंच आहे, स्वावलंबन, आत्मविश्वास आणि नो निगेटिव्ह थॉट्स
हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, नो निगेटिव्ह थॉट्स. मला कधी भीती वाटली ना तर मी एकच गोष्ट मला विचारते, ठीक आहे होऊन होऊन काय होईल, होऊन होऊन काय होईल. हा एक अंडरलाईन लाईन पाहिजे तुम्ही कुठलीही गोष्ट करताना, मग तो बिझनेस असो मग कुठलंही छोटं प्रोजेक्ट असो. उद्या गॉड फॉरबिड असं काही व्हावं पण मला नुकसान झालं माझ्या बिझनेसमध्ये, ठीक आहे चल झालं पुढे उद्या काय. हे जे आहे ना हे प्रत्येक वेळेस स्वतःला सांगणं खूप खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे मगाशी जो मी शब्द वापरला ऑन्टरप्रनर, इट्स व्हेरी फॅसिनेटिंग वर्ड ऑफकोर्स. आणि शाळेत असताना मला खूप गंमत वाटायची की टीचर्स, कोणी नवीन टीचर स्कूलमध्ये आल्यावर विचारायचे की तुला काय व्हायचं आहे, तर मला इंजिनियर व्हायचं आहे, ओके. तुला काय व्हायचं आहे, मला डॉक्टर व्हायचं आहे, ओके. तुला काय व्हायचं आहे, मला ऑन्टरप्रनर व्हायचं आहे. अँड आय वॉज लाईक ओके दॅट्स अ फॅसिनेटिंग वर्ड ऑन्टरप्रनर. नाऊ व्हॉट इज ऑन्टरप्रनर? जी व्यक्ती स्वतःचा बिझनेस सुरू करते, भले छोटं का होईना, एक छोटासा जरी आपण बिझनेस सुरू केला तरी तुम्ही ऑन्टरप्रनर असता. सो जेव्हा हा शब्द येतो तेव्हा मला इतकं छान वाटतं. जेव्हा मी माझा तो छोटासा ऑनलाईनचा बिझनेस सुरू केला, अगदी छोटा, इनफॅक्ट जेव्हा लॉकडाऊन संपत आलं त्यावेळेस बघितलं की अनेक सोशल मीडियावर, इंस्टाग्राम, ट्विटर, अनेक छोटे छोटे बिझनेसेस सुरू झालेत. म्हणजे अगदी आधी ज्या मुली बिझनेस करत नव्हत्या, ज्या नोकरी करत होत्या, त्यातल्या एकीला मी भेटले आणि तिला विचारलं की कसं गेलं तुझं लॉकडाऊन. आणि ती ॲक्च्युली माझ्या स्टाफमधलाच एक भाग होती. त्यावेळेस ती म्हणाली की ती एक छोटीशी नोकरी करत होती, तिला काहीतरी दरमहा 15,000 मिळत होते. लॉकडाऊनमुळे तिची नोकरी गेली आणि त्यानंतर तिने सोशल मीडियावर एक छोटासा ऑनलाईन बिझनेस सुरू केला, जिकडे ती कॉटनच्या साड्या असं काहीतरी विकत होती. तर तिला मी फोन केला आणि विचारलं, तर तिने मला सांगितलं की दीदी मला दर महिन्याला 15,000 मिळत होतेच नोकरीमध्ये, कन्फर्म होतं. ह्या लॉकडाऊनमध्ये तिची नोकरी गेली, ते 15,000 इन्कमसुद्धा तिचं बंद झालं. त्यानंतर आता काय करायचं काय, नंतर तिने हा छोटासा बिझनेस सुरू केला. तेव्हा ती असं म्हणाली, तेव्हा मला कळलं की दीदी मी जेव्हा रिसर्च केला, मी अभ्यास केला की सोशल मीडियावर मला कसं सेल करायचं आहे, माझ्या जेव्हा साड्यांचा खप होऊ लागला तेव्हा मी दरमहा 25,000 ते 30,000 कमवायला लागले. म्हटलं अरे वा क्या बात है. ती असं म्हणाली, जर कदाचित हे लॉकडाऊन आलं नसतं, जर कदाचित माझ्यावर ही वेळ आली नसती, तर माझं दरमहा इन्कम 15,000 राहिलं असतं आणि त्याच 15,000 मी आयुष्यभर झटले असते. आज तिला असं रिअलाईज झालं की मी 15,000 वरसुद्धा कमवू शकते. माझ्यातलं थोडंसं जे स्किल आहे, बिझनेसचं स्किल, कम्युनिकेशनचं स्किल, त्याला थोडंसं शार्प जर मी केलं तर ऑफकोर्स माझं इन्कम पण वाढते, हे तिला कळलं. आणि आज ती ऑफकोर्स तिचा एक खूप छान ब्रँड आहे सोशल मीडियावर आणि शी इज अर्निंग मोर दॅन 50,000. सो मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की एका गोष्टीत आपण अडकूया नको. मीही तुमच्या सगळ्यांचाच एक भाग आहे. सिनेमा आणि जरी आता सुरू झालं असलं तरीही सचिन सरांच्या मदतीने मी अनेक गोष्टी आता शिकते आहे. स्वप्नील दादा पण इज अ ब्रँड अम्बॅसिडर ऑफ SP फायनान्स अकॅडमी. सो मी जेव्हा या दोघांना भेटते तेव्हा मला असं वाटतं की नाही यार, काहीतरी करायला पाहिजे. 9 ते 9 नोकरीमध्ये अडकणं त्यांचं फिक्स असतं, त्यांच्या डोक्यात ते सिक्युअर असतात. कारण लहानपणापासून बाळकडू पाजलेलं असतं की नोकरी आहे ओके म्हणजे तू सिक्युअर आहेस. हे त्यांच्या डोक्यातच त्यांनी काय म्हणतात स्वतःला सांगितलेलं असतं की ओके माझ्याकडे नोकरी आहे, मी सिक्युअर आहे. पण जेव्हा तुम्ही एक बिझनेस ओन करता तेव्हा डिसिजन्स तुमच्या हातात असतात. उद्या समजा बिझनेस आपण एक छोटासा सुरू केला आणि नुकसान झालं, तर तो एक लेसन म्हणून घ्या. आपलं बऱ्याचदा स्पेसिफिकली मराठी लोकांचं असं फार असतं, मी पण अगदी जवळून पाहिलं आहे, थोडंसं नुकसान झालं की यु नो खच्चीकरण होतं की अरे नाही जमत. लोक म्हणतात की मराठी माणूस बिझनेस करू शकत नाही. नाही, मराठी माणूस बिझनेस कदाचित टिकवू शकत नाही असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे. पण असे अनेक मराठी ऑन्टरप्रनर्स आहेत, यंग ऑन्टरप्रनर्स आहेत, ज्यांनी छोटासा बिझनेस सुरू केला आहे आणि आत्ता कुठे ते यशस्वी होत आहेत हळूहळू. माझे बाबा मला नेहमी म्हणतात की पूजा, कधीही काही आयुष्यात सुरू करायचं असेल ना तुला, तर ते मोठ्या स्केलवर करू नकोस. कारण तू ऑलरेडी मोठ्या स्केलवर सुरू केलंस तर त्याला अजून मोठं करण्यासाठी खूप जास्त मेहनत घ्यावी लागणार. कदाचित तिथपर्यंत पोहोचेपर्यंत तू थकशील, तुझं खच्चीकरण होईल. म्हणून कुठलीही गोष्ट सुरू करताना छोटीशी सुरू कर. कोणालाही काय सांगताना की माझा एक छोटासा बिझनेस आहे, ह्या छोट्याशा बिझनेसला मी आता मोठं करू शकते,
पण मी आधीच जर अभ्यास न करता कुठलाही बिझनेस सुरू केला तर ऑफकोर्स अनेक अडथळे येतील. त्यामुळे कुठल्याही गोष्टीचं, नॉट इवन जस्ट बिझनेस, कुठल्याही गोष्टीचं प्रशिक्षण खूप महत्त्वाचं. तुम्ही बघितलं आपल्याकडे ना सगळ्या प्रकारचे कोर्सेस आहेत. डॉक्टर व्हायचं आहे, ऑफकोर्स शिक्षण घ्यावं लागतं, कोर्स आहे. इंजिनियर कोर्स आहे. इवन ॲक्टर होण्यासाठी केवढे मोठे मोठे कोर्सेस आहेत. पण ऑन्टरप्रनर होण्यासाठी किंवा बिझनेसमॅन होण्यासाठी दिस नथिंग. म्हणजे तुम्हाला शिक्षण कुठून मिळणार? एक उत्तम उदाहरण बिझनेसमॅन होण्याचं म्हणजे मला असं पर्सनली वाटतं की बिझनेसमन किंवा बिझनेस वुमनचं उत्तम उदाहरण म्हणजे आपली आई. ती बेस्ट एक्झाम्पल आहे ॲज अ बिझनेस वुमन, बिकॉज जे काही घरातलं इन्कम आहे, तिची मुलं कमवत आहेत किंवा तिचा नवरा कमवतो आहे, तरीही ती छोट्या छोट्या सेव्हिंग्स करते. मग ते पिठाच्या डब्यात असेल, मग माळ्यावर थोडेसे पैसे ठेवले असतील, मग देवाच्या पोथीमध्ये थोडेसे पैसे असतील, हे ती छोटे छोटे सेव्हिंग्स करते किंवा इन्व्हेस्ट करते असंही म्हणायला हरकत नाही. हे सगळं चालू असतानासुद्धा अनेक जणी आहेत ज्या फॉल बिडिंगचा एक घरी बसून काय म्हणतात त्याला एक छोटासा व्यवसाय करतायत, कोणी मसाल्यांचा व्यवसाय करतायत. सो मला असं वाटतं आपल्या घरीच हे खरं बाळकडू आहे ज्यात एका इन्कमवर आपण डिपेंड नाही राहू शकत. हे आपल्याला घरातूनच आपल्याला मिळालं आहे. माझ्या आईने पण जेव्हा आमची खूपच वाईट परिस्थिती होती तेव्हा माझी आई ब्युटिशियन होती. तिने घराघरात जाऊन ब्युटी पार्लरचे यु नो कोर्स केला आणि त्यानंतर तिने तसं घर चालवलं आहे. सो मला असं वाटतं की आत्ता खूप कठीण वेळ आली आहे की एका सोर्स ऑफ इन्कमवर आपण नाही राहू शकत. यू नीड सेकंड सोर्स ऑफ इन्कम. आणि ते कशात मिळेल? तर डेफिनेटली बिझनेसमध्ये मिळेल. बिझनेस सुरू करणं इट्स नॉट इझी, ॲब्सल्युटली नॉट इझी. पण त्याचं जर व्यवस्थित प्रशिक्षण मिळालं तर बिझनेससारखी सोपी गोष्ट नाही. हे मी तुम्हाला सांगते कारण का मी या सगळ्यातून गेले आणि सचिन बामगुड्यांशी बोलल्यानंतर त्यांचे जे हे काही कोर्सेस आहेत, खूप गमतीदार कोर्सेस आहेत. त्याच्यामध्ये बेस्ट थिंग अबाउट दिस कोर्सेस, ह्याच्यामध्ये 30% थेअरी आणि 70% प्रॅक्टिकल आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला बिझनेसमॅन होण्याचा कोर्स मिळतो आहे, ॲट द सेम टाईम तुमचं इन्कम पण सुरू होईल ह्याच्यात. असे अनेक गमतीदार कोर्सेस आहेत, मला आता नीट सविस्तर सांगता येणार नाही, त्यासाठी आपल्याकडे सचिन सरच येऊन तुम्हाला सांगतील. पण मला मनापासून एवढंच सांगायचं आहे की स्वतःवर भयंकर विश्वास ठेवा. आय एम प्रिटी शुअर इथे अनेक लोक असतील, अनेक गोष्टीतून ते गेले असतील आणि आज एक आशेचा नवा किरण म्हणून इथे येऊन बसले असतील. जे काही झालं असेल ते आता मागे विसरून स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःवर विश्वास असेल ना तर आपण एक बिझनेस काय, आपण चंद्रावरसुद्धा जाऊ शकतो. सो मला असं पर्सनली वाटतं की स्वतःवर विश्वास ठेवा. आणि जसं मी म्हणाले की आय एम नॉट व्हेरी गुड इन गिविंग स्पीच, पण खूप छान वाटलं आज इकडे येऊन. आणि जसं मी म्हणाले की पुण्यात आल्यानंतर संवाद साधायला मला खूप आवडतं, जो कधी मिळाला नव्हता यापूर्वी. शूटिंग करण्यातच फार बिझी होते मी. सो आज मनापासून मी गप्पा मारल्या आहेत तुमच्याशी. मी परत येणार आहे तुमच्याशी गप्पा मारायला, पण आपला जो आता मेन कार्यक्रम आहे तो आपण सुरू करूया. सो मी सचिन बामगुडे सरांना रंगमंचावर येण्याची विनंती करते.